येवला तालुक्यातील गोलेवाडी ते सायगाव हा रस्ता दुरुस्तीची 2011 सालापासून मागणी आहे. तरी देखील इथला रस्ता होत नसल्यानं पावसाळ्यामध्ये रस्त्याची मोठी दुरावस्था झाली. पावसाचं पाणी साचल्यानं मोठा चिखल आणि पाणी तुंबल्यानं गोलेवाडी गावातील विद्यार्थ्यांना या चिखलातून आणि पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची वेळ आली आहे. येथील ग्रामस्थांना देखील मोठी कसरत करावी लागते. गोलेवाडीकडे येणारा शिव रस्ता असून त्याची देखील मोठी दयनीय अवस्था झाली आहे. येथील विद्यार्थ्यांना गावात शाळेत येण्यासाठी नेहमीच आपल्या पालकांना सोबत घेऊन येण्याची वेळ येत आहे. गेल्या 10 दिवसांपूर्वी गर्भवती असलेल्या महिलेला अक्षरशः ट्रॅक्टरमध्ये टाकून येण्याची वेळ आली. तरी हा रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला असून त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. ग्रामस्थ उत्तम जाधव, बाजीराव कोतकर आणि सिंधुबाई कुळदर यांनी ही समस्या मांडली. गोलेवाडी ते सायगाव हा शिव रस्ता, त्याला जोडणारा हा शिवार रस्ता दळणवळणाच्या माग, आता पाऊस झाल्यामुळं दळणवळण घेता येत नाही, भाजीपाला नेता येत नाही, दूध दुभतं सायगावला जाता येत नाही आणि मुलांची गैरसोय. आत्ताच काल परवा एक डिलिव्हरीचे पेशंट ट्रॅक्टरमध्ये टाकून आणलं. तर अशी ह्या रस्त्याची दैनंदिन परिस्थिती आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांचं पटसंख्या आमच्या गोलेवाडीचं कमी झालेलं आहे, त्यामुळं शिक्षक बदली होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळं शासनाने या रस्त्याची दखल घेऊन आणि त्वरित मार्गी लावणं, तर आम्ही आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. गोलेवाडी ते सायगाव जाणारा मुख्य रस्ता आणि त्याला जोडणारा हा शिवरस्ता आणि गोलेवाडी ते सायगावला जाणारे व त्या शिवरस्त्यावरील जाणारे 35 ते 40 मुलं रोज या चिखलातून सायगावला शाळेत जात असतात किंवा शिवरस्त्याहून गोलेवाडी जात असतात. त्या कारणास्तव आमच्या गोलेवाडी शाळेतील पटसंख्या कमी होत असल्या कारणास्तव तेथील शिक्षक बदली होत आहे, त्याच्यामुळं प्रशासनाने याची काळजी घ्यावी हीच आमची सगळ्या मळा आद्यातील शेतकऱ्याकडून मी विनंती करतो. तिला कसं काय आणायचं? डिलिव्हरी परत एक मुलगी आणायची, हे रस्त्याला कसं काय आणायचं? रात्री हे बच्चे, हे छोटे छोटे बच्चे ना, हे छोटे छोटे बच्चे माझे, अजून एक छोटी मुलगी मी न्यायचं कसं काय रोज शाळेमध्ये? अंगणवाडीला जातो, बालवाडीत जातो, दोन्ही पोराला घेऊन न्यायचं कसं काय भाऊ? आमची परिस्थिती लय गंभीर आहे. एक खांद्यावर न्यायचं आणि एक पाय पाय वडीत न्यायचं, मुलाला चालता येत नाही. हे छोटे मुलगा आहे, हे छोट्या मुलाला कसं काय न्यायचं? पायी सुद्धा चालता येत नाही. 2011 पासून अशीच परिस्थिती आहे भाऊ, कसं काय करायचं? आम्ही लोक नेते निस्ते निस्ते म्हणते मतदान येत्या, मागायला येत्या मतदानाला जा येत्या. चला तुमचं रस्ता करून देऊ, रस्ता करून देऊ. अजिबात रस्त्याचं नाव नाही घेतली. आमची मागच्या वर्षी मुलगी वारली तर आम्हाला रस्त्याला जायला यायला पाहुणे मंडळीला सुद्धा येत नाही आलं, कस काय करायचं? त्या मुलीला आम्ही इथून थेट गावापर्यंत प्रेत नेलं ट्रॅक्टरमध्ये, हे कस काय करायचंय? आम्ही कस काय चालायचंय भाऊ? आमची लय परिस्थिती गंभीर आहे. रस्ता दुरुस्त न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. येवलाहून संतोष बाटाव, दिशा न्यूज.